कोण होणार करोडपती या नवीन शोची प्रेस कॉन्फरन्स अँग्रिया क्रूजवर पार पडली. क्रूजवर प्रेस कॉन्फरन्स करण्याची ही पहिलीच वेळ. उत्तर शोधलं की जगणं बदलत्या पार्श्वभूमीवर आखला गेलेला हा फॉर्मॅट खऱ्या अर्थी प्रेक्षकांसाठी आपलं नशीब बदलण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा छोट्या पडद्यावर सूत्रसंचालनाची धुरा हाती घेत नागराज मंजुळे दिसणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे न्यूज एडिटर विशाल पाटील यांनी. बी अवेअर दोस्तो, का म्हणतोय माहितीये तुम्हाला, की उत्तर शोधलं की जगणं बदलतं असं सध्या सगळीकडे बोललं जात आहे. मी नाही म्हणत आहे, तुमचा सगळ्यांचा आवडता जनस्ट्रगल करत आज ही पोझिशन गाठलेली आहे तुमचा आवडता दिग्दर्शक नागराज मंजुळेचं हे वक्तव्य आहे. नागराज, खूप खूप स्वागत तुझं जय महाराष्ट्राच्या आजच्या स्पेशल शोमध्ये. पहिला प्रश्न हा विचारायचा तुला की असं कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधलं होतं की ज्यानंतर आयुष्य खरंच 360 डिग्री बदललेलं होतं. एका प्रश्नानं आयुष्य बदलत असं मला नाही वाटत, वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जातं आणि त्याचे उत्तर शोधायचे प्रयत्न करतो. तुमचं आयुष्य हळूहळू बदलत जातं. बरोबर, एक शोधलं आणि लगेच बदललं असं नाही. बरं, अनेक प्रश्नांची मालिका जी आहे ती आता सर्वांसमोर तुला मांडायची आहे. खरं तर प्रिपरेशन सगळं झालेलं आहे, सगळीकडे बोलबाला या शोचा सध्या सुरू झालेला आहे. कसं वाटतं एकंदरीत आता नागराजला, ज्याला एकट्यात विचार करतोस तेव्हा, जेव्हा एकट्यात विचार करतोस तेव्हा वाटतं इतकी तयारी, इतकी मेहनत सगळ्या लोकांनी केली आहे, तर मला छान वाटतं की किती प्रेमानं किती कष्टानं या शोला सगळे लोक बघतात. आणि आता आपण बोटीवर आहोत तर ही पण किती युनिक आयडिया त्यांनी काढली आहे. खूप सगळ्या या प्रोसेसमध्ये या सगळ्या शोच्या सगळ्या प्रवासात खूप विचारपूर्वक खूप कष्टपूर्वक कामं करत आहेत, तर मला मजा येते आणि बरं वाटतं की हा शो मी करतोय. एक रक्कम जिंकल्यानंतर आलेला जो आनंद असतो तो प्रत्येकासाठी महत्वाचा असतो. तुम्ही हजारांमध्ये जिंका, लाखोंमध्ये जिंका की मग नंतर करोडोंपर्यंत का मजा येते दुसऱ्यांच्या चेहऱ्याचा आनंद होऊन पैसे जिंकले म्हणून नाही, काही तुम्ही कुठल्याही पद्धतीचा आनंद कोणाच्या चेहऱ्यावर बघितला तरी मजाच येते. आणि हा शो तर यासाठी मला वाटतं याची खासियत आहे, प्रसिद्ध लोकांच्या स्वप्नपूर्तीसाठी आहे हा शो. अर्थातच, कारण तुम्ही जेव्हा पैसे जिंकता तर पैशाशी निगडीत खूप गोष्टी असतात त्या तुमच्यासोबत होतात, तर मजा येते की लोक गाव जिंकतात पुढचे, तेव्हा असं वाटतं की आपण जिंकतो. बरं, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती स्वतःला तुला त्यावेळेला माहिती असतात का, किंवा स्वतःच्या ज्ञानातही किती भर पडताना दिसते हा शो होस्ट करत असताना? भर पडते हे कोणी सांगत आणि काही उत्तर माहीत असतात, पण माझ्या माहिती असण्याची काही देणं देणं नाही त्या शोला. नाही ते तर खरं, कारण की मी त्यांचा सोबती आहे ते खेळा आणि प्रश्न आहेत ते कम्प्युटर साहेब आहेत ते विचारतात, त्यांनाच उत्तर द्यायचे आणि मी त्यांनाच उत्तर विचारून त्याची खात्री करून घेतो की योग्य आहे की अयोग्य आहे. मला कधी माहीत असतं त्याचा उपयोग नाही किंवा माहीत नसून त्याचा काय अर्थ नाही. बरं, पण नागराज आता रोल बदललेला आहे, म्हणजे कोणता की एरवी आम्ही तुला प्रश्न विचारत असायचो, मात्र यंदा तू प्रश्न विचारणार आहेस लोकांना, त्यावेळेला काही वेगळं फिलिंग येतं का? हॉट सीट कम्प्लीट चेंज झालं आता मी प्रश्न विचारणार आहे म्हणून. हां, मजा येते, कारण की मला कधी विचार केला नव्हता की मी या सीटवर बसेन आणि काहीतरी विचार आणि नाही का हॉट सीटवर बसून खेळावं वाटायचं, आता इथं विचारतोय. ते लोक सोशल वर्क करताय, सामाजिक काम करताय, त्यांना मिळालेली अमाऊंट ही फक्त त्यांच्यासाठी महत्वाची नसते, त्यांनी केलेल्या कामासाठी महत्वाची असते. तर त्या लोकांना ज्या वेळेला समोर घेऊन बसतोस त्यावेळेला किती समाधान वाटतंय की एक सत्कर्म देखील आपल्या हातून होतं. हा शोच मला आवडतो आणि त्याचं कारण हे आहे की हा खरंच काहीतरी नाही काय म्हणता येईल त्याला सगळ्या सगळं लोक जे काही खेळायला लोक वेगळा कर्मवीर म्हणून येते, वेगळ्या लोकांना स्टेज पण उपलब्ध करून देते, रक्कम आहे, त्यात संवाद करून माणसाची मनं मोकळी होत आहे, तर सगळ्या वेगवेगळ्या पातळीवर हा शो खूपच इंटरेस्टिंग आहे. क्या बात आहे नागराज, बरं खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून. खरं तर तू आमच्या सर्व प्रेक्षकांशी गप्पा मारल्यास त्यासाठी, आणि दुसरी गोष्ट जी नवीन इनिंग आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या संपूर्ण टीम आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. तर आपण पाहिलं की नागराजचं साधेपणा कोण होणार करोडपतीमध्ये देखील तितकाच आहे. वरनं अटायर जरी बदललेलं असतं तरी आतला नागराज मात्र आपला आणि जो पूर्वी होता तसाच आहे. यावेळेला आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. तर व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज दयालकरसह मी विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज.